नमस्कार कुक विथ स्नेहल आंबेमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कुठलंही बाटण किंवा जास्त सामग्रीचा वापर न करता अगदी कमी साहित्यात झटपट बनवता येईल अशी शेवग्याच्या शेंगांची झनझणीत आणि चमचमीत अशी रस्सा भाजी तयार करून दाखवणार आहे ही रेसिपी बनवायला जरी सोपी आणि कमी साहित्यात तयार केलेली असली तरी चवीला मात्र नक्कीच जबरदस्त असणार आहे चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे ह्या बाउलमध्ये मी पाच शौग्याच्या शेंगांचे सुरीने असे तीन तीन इंच लांबीचे तुकडे चिरून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघितलं असेल मी ह्या शेंगांची वरची साल काढलेली नाहीये बऱ्याच लोकांचा असा समज आहे की ह्या सालीमुळे शेंगा लवकर शिजत नाही तर तसं काहीही नाहीये उलट ही जी शेवग्याच्या शेंगांची वरची साल आहे हिच्यामध्ये अत्यंत उपयोगी असे पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फारच फायदेयुक्त असतात या सालीमुळे उलट शेंगांचा ग्रेव्हीमध्ये शिजून गाळ किंवा मग तुकडे होत नाही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर ह्या कढाईमध्ये आपण गरजेप्रमाणे अगदी थोडस तेल घालून घेऊया हे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि दहा ते बारा ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्यांची छान अशी कडकडीत फोडणी तयार करून घेऊया ह्या फोडणीतला जो लसूण आहे तो छान असा हलकासा सोनेरी होऊ द्यायचा आहे कारण फोडणीतला लसूण छान असा खमंग परतून निघाला की भाजीला देखील ह्याचा छान सुगंध येतो आणि भाजी देखील खाण्यासाठी छान चविष्ट लागते तर इथे आपण हा लसूण छान असा खमंग परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण दहा ते बारा ताजी कडीपत्त्याची पानं घालून घेऊया कडीपत्ता तेलामध्ये छान तडतडू द्यायचा आहे यानंतर ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि आता ह्या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे ह्या फोडणीमध्ये घालायचे आहेत फुल फ्लेमवर ह्यांना एकसारखं हलवत साधारण दोन ते तीन मिनिट तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे ह्याच्याने शेंगांचा जो कच्चा वास आहे तो नष्ट होतो आणि दुसरं म्हणजे शेंगांचा जो हिरवा रंग आहे तो देखील छान खोलून येतो आणि शिजल्यानंतर देखील ह्या शेंगांचा हिरवा रंग असाच टिकून राहतो शेंगा जरा वेळ तेलात परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ही एक चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड मिक्स करून घेऊया ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये एक चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे पाऊन चमचा मीठ घालून हे सर्व जिन्नस आपण लो फ्लेमवर एकदा ह्या शेंगांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया साधारण दोन मिनिट लो फ्लेमवर शेंगा ह्या सर्व घटकांसोबत छानपैकी परतून घ्यायच्या आहेत ह्याच्यातील जे मसाले आहेत ते जळता कामा नये त्यासाठी ह्या शेंगा एकसारख्या हलवत छानपैकी परतून घ्यायच्या आहेत शेंगा दोन मिनिट लो फ्लेमवर परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घालून घेणार आहोत इथे पाणी तुम्ही गरम देखील घालू शकता मी ह्या ठिकाणी नॉर्मल पाण्याचाच वापर केलेला आहे बस तर आता पाणी घातल्यानंतर ह्याला एकदा एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की झाकणाची थोडीशी बाजू उकळी राहील अशा पद्धतीने झाकण ठेवून ह्या शेंगा मीडियम फ्लेम वर साधारण नव्वद टक्के शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे ह्या ठिकाणी मला ह्या शेंगा मीडियम फ्लेम वर शिजत ठेवून सात मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता ह्या शेंगा इथे छानपैकी शिजलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आता आपण दोन ग्लास पाणी घालून घेणार आहोत या भाजीचा रस्सा तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचा असेल त्या प्रमाणात तुम्ही ह्या ठिकाणी पाण्याचा वापर करू शकता पाणी घातल्यानंतर ह्याला एकदा एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे हे पहा इथे ह्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण हा मिक्सरला दळलेला एक पाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया हा कूट मी हे पहा असा मस्त अगदी बारीक दळून घेतलेला आहे बस तर आता हा कूट आपण ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊया सर्व मसाले आणि मीठ आपण हे अगोदरच घातलेले होते आणि शेंगा देखील आपण नव्वद टक्के शिजून घेतल्या होत्या तेव्हा आता फक्त ह्या भाजीवर झाकण ठेवून उरलेली दहा टक्के भाजी आपण शिजवून घेणार आहोत ह्या भाजीवर झाकणाची थोडीशी बाजू उघडी राहील असं झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे ही भाजी शिजतानी उतूनही जाणार आणि भाजीला तर्री देखील ह्याच्याने छान येईल तर लो फ्लेम वर मी ही भाजी अगदी पाच ते सहा मिनिट शिजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या भाजीला रंग आणि तर्री देखील छान आलेली आहे सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपली मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी गरम गरम खाण्यासाठी एकदम तयार आहे अगदी कमी साहित्यात शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी कशी तयार करायची हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे तुम्हाला माझी ही अगदी साधी सिंपल सोपी आणि चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगांच्या रस्सा भाजीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर